जे की जे केंद्र सरकारने यावेळी पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या सगळ्या पॅकेजबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी आणि आपण याच्याकरता भांडून ते आपला अधिकार आहे हे मिळत नसेल तर माझ्याकडे आपल्या मंत्री महोदयांकडे तक्रार करा त्यामुळे हे जे पॅकेज आहे ते काय आहे ते एकंदर किसान राहत पॅकेज मायक्रो फ्रूड एंटरप्राईज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना पशुपालनला बढावा राष्ट्रीय पशुबिमारी नियंत्रण कार्यक्रम हर्बल शेतीला बढावा आणि मधुमक्खी पालन त्यानंतर ऑपरेशन ग्रीनचा विस्तार आवश्यक वस्तू अधिनियममध्ये बदलाव आणि नवा केंद्रीय कानून त्यात बनणार आहे मजुरांकरता मदतीकरता कदम आणि मनरेगामध्ये काम आणि श्रमिकांकरता स्वस्त घराची निर्मिती इतक्या गोष्टी जाहीर झालेल्या आहे आणि म्हणून आपल्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपल्या जिल्ह्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातले सगळ्या देशातलंच मिळालं पाहिजे पण आमचं ॲग्रोविजनचं जे काही टार्गेट आहे आमची जे क्षमता आहे ते आपण विदर्भापुरती मर्यादित ठेवल्यामुळे या परिस्थितीत या सगळ्या पॅकेजेसच्या बाबतीतला आढावा घेऊन नक्कीच या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते मदत करतील आपली जी विपरीत परिस्थिती आहे त्यामध्ये आपण खाद्यान्न क्षेत्राला संपन्न करण्याकरता आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं फार मोठं महत्त्व आहे त्यामुळे अन्नदाता शेतकऱ्यांकरता हे वर्ष अतिशय गंभीर आहे आपण भारत सरकारच्याकडून कृषी आणि त्याच्या संबंधित एक पॉईंट पासष्ट लाख करोड रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे त्यात कृषी क्षेत्रामध्ये आधारभूत ढाचा मजबूत करण्याकरता एक लाख करोडची योजना बनवली आहे शेतकऱ्यांकरता तीस हजार करोड अतिरिक्त इमर्जन्सी वर्किंग कॅपिटल फंड नाबार्डकडनं देणार आहे महाराष्ट्र सरकारने ज्यांचं कर्ज माफ केलं आणि ज्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आहे त्या सगळ्यांना यावर्षी बँकांकडून कर्ज देण्याच्या बाबतीचं आदेश दिले गेले असल्यामुळे आपल्या सगळ्यांना यावर्षी कर्ज निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे बँकांच्या मार्फत ज्यावेळी आपले पालकमंत्री मिटिंग घेतील त्यावेळी नक्कीच आपल्याला यावर्षी कर्ज उपलब्ध होईल नाबार्डला नव्वद हजार कोटी रुपयेचा फंड दिलेला आहे तो अतिरिक्त आहे त्यामुळे तात्काळ त्याचा उपयोग होणार आहे जे प्रधानमंत्री किसान फंड योजनेमध्ये अठरा हजार सातशे करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकल्या गेलेल्या आहेत त्यातला पहिला हप्ता दोन हजार रुपयाचा आपल्या खात्यात जमा झालेला आहे आणि सहा हजार रुपये प्रति शेतकरी जे आहे ते दोन हप्ते पेरणीपूर्वी आपल्याला मिळणार आहे याशिवाय चार पॉईंट बावीस लाख करोड रुपये लोन जे आहे त्याला तीन महिन्याची सूट दिलेली आहे आणि ही तीन महिन्याची सूट आहे त्यामुळे आपल्याला भरण्याची गरज नाही आता याच्यात तीनची ही सहा महिने व्हावी असा प्रयत्न करतो आपण सध्या तीन महिन्याची आहे दोन करोड शेतकऱ्यांकरता पाच हजार करोड रुपयाचा लाभ व्याज सबसिडीमध्ये दिला जाणार आहे इंटरेस्ट सब्वेशन स्कीममध्ये ही वाढवून